नमस्ते, हे दोन आंबे बघा। हा नासलेला आहे आणि हा चांगला आहे, कोणता घ्याल बरं? कोणीही नासलेला आंबा घेणार नाही। आपण जन्माला येतो तेव्हा साध्या आंब्यासारखे चांगले असतो, पण वाईट सवयी लागल्या तर ते आपल्याला अशा नासवतात। आणि हिरा जसा चांगल्या दागिन्यात अजून छान लाग दिसतो, तसं चांगल्या सवयी आपल्याला अजून छान करतात। तेव्हा मुलामुलींनो, मित्रमैत्रिणींनो, चांगल्या सवयीच्या लावून घ्या आणि या किडीसारख्या वाईट सवयी टाळा। याचं एक उदाहरण सांगतो। जागतिक तंबाखू विरोधी दिनाला मला वाटलं माझा तंबाखूशी काय संबंध आहे, पण मग लक्षात आलं की माझा जीवलग मित्राला तंबाखूमुळे कॅन्सर झाला। त्याने लाख रुपयाचं एक इंजेक्शन असं आणि असे औषधं घेतले ज्याने खूप त्रास होतो, शरीर जळते, यातून तो बरा झाला। पण त्यानंतर 2 वर्षांनी तो पुन्हा सिगरेट प्यायला लागला, कारण राहवत नाही। तर हा मनाचा आजार आहे, सगळी व्यसनं हा मनाचा आजार आहे। त्या माणसाला रागून मारून घटस्फोट देऊन घराबाहेर काढून व्यसन सुटत नाही, त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात जायला पाहिजे, मुक्तांगणसारख्या, किंवा मानसशास्त्रज्ञाचा मदत घ्यायला पाहिजे, किंवा आपला योग साधनेचा पतंजली योग वाचायला पाहिजे, त्यांनी मनावर ताबा येतो। कारण मनावर ताबा येणं खूप कठीण आहे। एक गाणं आहे, बत्तमीज हे दिल माने ना, तो ऐकतच नाही। आपण ठरवतो उद्या सकाळी लवकर उठू, पण आळसामुळे उठत नाही। उद्या व्यायाम करू, डायरी लिहू, पण आपण मानत नाही। तर निग्रह करून हातावर कामं हातावर लिहायचे आणि हातावर लिहून करून टाकायचे। मी कसं जगेल रोज आपण जे ठरवतो ते लिहून काढायचं, भिंतीवर लिहायचं, मोबाईलमध्ये लिहायचं, रोज सकाळी वाचायचं। जसं कॉम्प्युटर सुरू करताना आपण त्याला बूटिंग करतो, तसं सकाळी स्वतःचं बूटिंग करायचं, त्याला प्रार्थना म्हणतात। प्रार्थना देवाला नाही करत, ते आपल्या मनाला, म्हणजे आपल्या मनातल्या आत्म्याला, आत्मारामाला आपण सांगतो की मी असं वागेल। म्हणून पतंजली योग जरूर वाचायला पाहिजे। मी तुम्हाला सांगत होतो भारताची सगळ्यात मोठी कीड, किंवा माझ्या घराची कीड, माझ्या घरापासून सुरू करतो। आमचे सगळ्यात पराक्रमी काका माझ्या मांडीवर तरुण मेले, माझा सगळ्यात लहान मामा, मामी, आईची मावशी, सगळ्यात लहान मावशी तरुणपणी मेली, माझी सख्खी आत्या तिचा नवरा, लहान आत्या लहानात कॅन्सरने मेले, माझ्या मावशीचा मुलगा त्याची बायको कॅन्सरने मेले। हे सगळं पाप कोणी केले? तर हे सगळं पाप तंबाखूने केलं। कोणी दात घासायचे, कोणी तंबाखू खायचे, कोणी बिडी प्यायचे। तंबाखू स्वस्त आहे, 10वी 12वीला मिळतो, शाळेबाहेर मिळतो, हॉस्टेलला मिळतो, आणि अजाणतेपणे मर्दानगी दाखवायला मित्र म्हणतात, अरे आमच्यासारखा मर्द असेल सिगरेट पी, आणि सगळे मुलं हॉस्टेलला 10वी 12वीनंतर प्यायला लागतात। जर 12वी ते 15वी या 10वी ते 15वी या पट्ट्यामध्ये जर आम्ही आईवडिलांनी सरकारने तंबाखू किंवा व्यसनी वस्तू मिळूच नाही दिल्या, तर या देशाचं खूप भलं होईल। एक माणसाला मारलं तर फाशी आहे। लाखो मुलांचा वाटोळं करणाऱ्या माझ्या घरचे 7 माणसं तंबाखूने मारले, त्याला फाशी द्यायला पाहिजे। म्हणून तंबाखू बंदी झाली पाहिजे। नुसती गुटखा बंदी गेली चांगलं केलं, पण तंबाखू बंदी व्हायला पाहिजे, सिगरेट बंदी व्हायला पाहिजे, दारू बंदी व्हायला पाहिजे। हे आपल्या मुलांना 10वीत जाण्याआधी शिकवा की नाही म्हणण्यात मर्दपणा आहे, आणि मित्रांना सांगायला पाहिजे की तुम्ही मर्द असाल तर तुम्ही सोडून दाखवा, मी तुम्हाला दुसरी पार्टी देईन। हे करा, कारण सहज अचानक हसत खेळत दारू पिणाऱ्यातला 5वा माणूस दारूची व्यसन लागते, मग ते सुटत नाही। मग मुलं व्यसनासाठी पैसा पाहिजे म्हणून आईचं मंगळसूत्र चोरतात, आईला मारतात, नातेवाईकांना मारतात, बायकांना मारतात, आणि या देशाचं वाटोळ होतं। म्हणून सगळ्यांनी कृपया दया करा आणि सर्व मुलांना ते 12 वर्षाचे व्हायचे आहेत, म्हणजे 4वीपर्यंत शिकवायला पाहिजे की व्यसनांपासून दूर राहा आणि स्वतःच्या मनावर ताबा ठेवा, जो की जवळ फार कठीण आहे, पण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे। हे सगळ्यांना सांगा। धन्यवाद।